घर सजवायचं म्हणजे प्रत्येक वेळेला वस्तू विकतच आणल्या पाहिजेत असं नाही, तर आपण घरातली जुनी भांडी वापरून सुद्धा घर सजवू शकतो हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला मग पटकन व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये इतक्या कमाल कमाल होम डेकोरच्या वस्तू असतात की ज्या आपण कपाटात ठेवलेल्या असतात किंवा माळ्यावरती टाकलेल्या असतात। तुमच्या लक्षात आलंच असेल, आपल्या घरामध्ये तांब्या पितळेची इतकी सुंदर भांडी असतात। ही भांडी आपण कधीतरी सणासुदीला काढतो, छान स्वच्छ क्लीन करतो, 2 दिवस वापरतो आणि परत आपण कपाटात ठेवून देतो। तर हीच भांडी वापरून आपण घर कसं डेकोरेट करू शकतो या रिलेटेड आयडियाज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला मग बघूयात आपली आयडिया नंबर 1। आयडिया नंबर 1, आता या आयडियासाठी आपण इथे पितळी जुने तांबे वापरतोय। आता हे जे तांबे आहेत हे माझ्या आजोबांचे आहेत, जवळजवळ 70 ते 80 वर्षांपूर्वीचे। तर अशाच प्रकारे जर तुमच्याकडे कुठले भांडं असेल, पितळी ग्लास असेल किंवा इवन तांब्याचे सुद्धा, कॉपरचे सुद्धा जर असे काही भांडी असतील तर ती तुम्ही वापरू शकता। आणि यामध्ये आपण जी पाण्यामध्ये वाढतात अशी झाडं प्रोपोगेट करू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ इथे मी तांब्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये मनी प्लांटचं कटिंग ॲड केलं, कारण मनी प्लांट हा पाण्यामध्येही खूप छान वाढतो। तर जी झाडं पाण्यामध्ये चांगली वाढतात अशी झाडं आपण यामध्ये लावू शकतो। आणि हा जो पीस आहे तो तुम्ही कुठेही तुमच्या शेल्फवर लावू शकता किंवा सेंटर टेबलला ठेवू शकता। तर याने खूप सुंदरसा असा लुक येतो। जसं की इथे मी एंट्रीवेला जे हत्तीचे शेल्फ आहेत त्यावरती हे 2 तांबे असे साईडला ठेवलेत, तर त्याने असं खूप सुंदर असा लुक आलेला आहे। आणि हा जो तुम्ही एंट्रीवे बघताय त्याचा पूर्ण मेकओवर व्हिडिओ चॅनलवरती आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता पाहूयात आयडिया नंबर 2। किचन कसं सजवायचं या व्हिडिओमध्ये मी ही आयडिया शेअर केली होती। तर यामध्ये मी हे 2 पितळी भांडी वापरते आणि या भांड्याला काय म्हणतात हे मी त्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं। त्या व्हिडिओच्या खाली मला इतक्या इंटरेस्टिंग कमेंट आल्या आणि माझ्या लक्षात आलं की ह्याला प्रत्येक भागात वेगवेगळं नाव आहे। तर हे जे भांडं आहे हे मी ॲज अ फ्लॉवर पॉट म्हणून यूज करते। म्हणजे या भांड्यांमध्ये मी जे आपले आर्टिफिशियल फुलं असतात किंवा अशी झाडं असतात ती आपण इथे वापरू शकतो आणि त्याला ॲज अ फ्लॉवर पॉट म्हणून यूज करू शकतो। तुम्ही जर आत्ता होम डेकोरचे ट्रेंड बघितले तर सध्या हे खूप ट्रेंडिंग आहेत की असे अँटिक फिनिश जे फ्लॉवर पॉट्स असतात किंवा भांडी असतात ती वापरली जातात। तर आपण ही विकत का आणायची, जर आपल्याच घरात जर ही अशी जुनी भांडी असतील तर त्याला आपण असं जर फ्लॉवर पॉटमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा किती सुंदर उपयोग होऊ शकतो ना। आयडिया नंबर 3, भांड्यांमध्ये थोडीशी पसरट आणि खोलगट जी भांडी असतात जसं की परात, कढई, गंगाळं हे आपण या आयडियासाठी वापरू शकतो। आता गंगाळं आहे त्यामध्ये आपण पाणी ॲड करून त्यावरती खरी फुलं, फुलांच्या पाकळ्या, पानं ॲड करून रांगोळी काढू शकतो। आणि ही फुलं पाण्यामध्ये असल्यामुळे हे 5 ते 6 दिवस खूप छान राहतात। आता पटकन तुम्हाला घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे पण वेळ नाही आहे तर अशा वेळेला तर तुम्ही हे दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता। आणि जर घरामध्ये अगदी छोटासा कार्यक्रम आहे किंवा आपल्या सणासुदीला पण हे तुम्ही दरवाजाच्या बाहेर ठेवून त्यावरती टी लाईट्स ठेवू शकता। त्याने खूप सुंदरसा लुक येतो आणि या फुलांकडे बघून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं। आहे की नाही ही एक सोपी आणि सुंदर आयडिया। आता पाहूयात आयडिया नंबर 4। यामध्ये मी अशी पितळी कळशी घेतली आहे। ही कळशी आहे माझ्या आईंची म्हणजे सासूबाईंची, त्यांच्या लग्नामध्ये दिलेली। तर ही मी ॲज अ सेंटर पीस म्हणून वापरते आहे। या कळशीमध्ये मी पाणी टाकलं आहे आणि ही कळशी मी एका स्टँडवर ठेवली। हा स्टँड आपण जो माठाच्या खाली वापरतो ना तो स्टँड आहे। आता यामध्ये मी एक टिप शेअर करते की फुलं जी मी त्यामध्ये टाकणार आहे ती जागच्या जागी आणि आपल्याला व्यवस्थित अरेंज करता यावी त्यासाठी मी वरती सेलोटेप लावून घेतला आणि त्यामध्ये निशिगंधा आणि गुलाबाची फुलं ॲड केली। त्यानंतर खाली फुलांची रांगोळी काढली। मग यामध्ये फुलांच्या पाकळ्या, फुलं, विड्याची पानं असं वापरलं। जेव्हा घरामध्ये असा छोटासा कार्यक्रम असतो किंवा सणासुदीला, गौरी गणपतीला आपण असं डेकोरेशन करू शकतो। याने खूप सुंदर आणि छान लुक येतो। तुम्हाला ही फुलांची रांगोळी आणि कळशीचा वापर, हे डेकोरेशन कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आयडिया नंबर 5, इथे मी असं पितळी भांडं घेतलेलं आहे आणि एक प्लेट। आता या भांड्याला फिरकीचा तांब्या किंवा कमंडलू असं म्हणतात।
हा माझ्या आजोबांचा आहे आणि जर तुम्ही त्याच्यावरती साल बघितलं तर 1958 आहे. म्हणजे हा किती जुना आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पूर्वी हा प्रवासामध्ये पाणी नेण्यासाठी वापरायचे, म्हणजे पूर्वीची ही वॉटर बॉटल. किती सुंदर आहे ना. तर या तांब्याचं मी वरचं झाकण काढलं आणि त्यामध्ये अशी गुलाबाची खोटी फुलं डेकोरेशनसाठी वापरली. तुम्ही जर आपला वॉश बेसिन एरिया डेकोरेशनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी ही आयडिया शेअर केली होती. आणि जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. आणि मी ज्या ज्या वस्तू दाखवतीये, आर्टिफिशियल प्लांट्स आणि खोटी फुलं, यांच्या लिंक्स मी खाली नक्की देणार आहे, तर तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता काही बोनस आयडिया. इथे मी काही रेफरन्स फोटो तुमच्याशी शेअर करते जे मी गुगलवरनं घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल अगदी पितळी डबे, तांब्या, ग्लास, कळशी असं वापरून तुम्ही घर कसं सजवू शकता हे यावरनं तुम्हाला कळेल. असं म्हणतात ना, जुनं ते सोनं. आणि खरंच या सर्व वस्तू अगदी सोन्यासारख्या आहेत आणि या वस्तू आपण जपल्या पाहिजेत, कारण त्यांच्याशी आपल्या काही आठवणी जोडलेल्या आहेत. आणि या वस्तूंचा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कसा वापर करायचा, घर कसं सजवायचं, या रिलेटेड काही आयडियाज तुम्हाला या व्हिडिओमधनं नक्कीच मिळाले असतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये तांब्या पितळेची भांडी वापरून तुम्ही घर कसं स्टाईल करू शकता या रिलेटेड काही आयडियाज तुम्हाला नक्की मिळाल्या असतील. यातली कोणती आयडिया तुम्हाला जास्त आवडली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला नेहमी व्हिडिओच्या खाली किंवा इंस्टाग्रामवरती थोडे प्रश्न विचारले जातात, म्हणजे तुझं पूर्ण नाव काय, तुझं एज्युकेशन काय झालं, तू कुठे राहतेस, तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, असे पर्सनल प्रश्न विचारले जातात. आणि आता आपली जी फॅमिली आहे ती 1 लाखांपेक्षा मोठी आहे. यूट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली 50,000 जास्त आहे. तर सर्वांना थोडं माझं पर्सनल लाईफ विषयी जाणून घ्यायचं आहे, तर तशा रिलेटेड म्हणजे क्वेश्चन आन्सरचा एखादा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ का, तर तेही मला खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझ्याविषयी कोणते प्रश्न असतील तर ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली विचारू शकता. मी जेव्हा क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा हे प्रश्न मी नक्की घेईन. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि असेच भेटत राहू आपण नवीन नवीन कमाल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.